विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण विविध वस्तूंच्या मदतीने जड वस्तू कोणती आणि हलकी वस्तू कुठली हे पाहिलं. आज आपण एक खेळ खेळणार आहोत. तर बघा, मी फळ्यावर काही चित्र काढलेली आहे. त्या चित्रांमध्ये वजनाने जे चित्र हलकं असेल किंवा चित्रातली वस्तू ही वजनाने हलकी असेल त्या वस्तू खालचा चौकोन आपल्याला रंगवायचा आहे. तर बघा, पहिल्या चित्रात आपल्याला दिसत एक सिलेंडर आणि एक पाण्याची बाटली. या दोघांमध्ये वजनाने हलकं काय असेल बरं? शाब्बास, सिलेंडर आणि पाण्याची बाटली यांच्यामध्ये वजनाने हलकी पाण्याची बाटली असेल म्हणून पाण्याच्या बाटली खालील चौकोन आपण रंगवून घेतला. दुसऱ्या चित्रात बघा, एक डाळी आणि मोराचं पीस आपल्याला दिलंय. या दोघांमध्ये वजनाने हलकं काय असेल? डाळीम असेल का? नाही. तर डाळीम आणि मोराच्या पिसामध्ये वजनाने हलकं मोराचं पीस असेल म्हणून मोराचं पीस आपण मोराच्या पिसाखाली चौकून आपण रंगवून घेतला. तर बघा, तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला एक फुटबॉल आणि एक फुगा दिलेला आहे. या दोघांमध्ये हलकं काय असेल वजनाने? अगदी बरोबर, शाब्बास. या दोघांमध्ये वजनाने हलका फुगा असेल म्हणून फुगाई खालील चौकून आपण रंगून घेतला. तुम्हाला आवडला का खेळ? तर बघा, या खेळामधून आपण एक गोष्ट शिकलो की कोणतीही वस्तू आकाराने मोठी असते तर ती वजनाने देखील मोठी जड असते का? तर नाही. वस्तूच्या आकारावर वस्तूच्या वजनात कोणताही फरक पडत नाही. तर आपण देखील आपल्या मित्रांच्या मदतीने आपल्या घरातील कोणत्याही दोन वस्तू घेऊन वजनाने जड असणारी वस्तू आणि वजनाने हलकी असणारी वस्तू हा खेळ खेळू शकतो. धन्यवाद.